गुरु सुखा सागर
कदा काही डगमगेना, कदा काही डगमगेना। आज आम्हाला या भूपाळीच्या प्रमाणे गुरु संत कुळीचा राजा गुरु प्राण विसावा माझा गुरु विन मार्ग नाही दुजा पाहता त्रिलोकी गुरु सुखाचा सागर गुरु प्रेमाचा आगर गुरु धैर्याचा डोंगर कदा काळी डगमगेना। जे या भूपाळीमध्ये आणि या ठिकाणी अतिशय चाणाक्ष भजनी मंडळ आहे आणि आम्हाला आज या राजवाडी या मुक्कामी जे आपली आणि दोन्ही आणि संप्रदायाचे दिले आहे आणि या ठिकाणी जे आपली भूपाळी सांगते त्याच भूपाळीमधून गुरु सुखाचा सागर गुरु प्रेमाचा आगर गुरु धैर्याचा डोंगर कदा काळी डगमगेना। जे डगमगेना म्हणते असं काय आहे ते आपल्याला आज या ठिकाणी बघायचं आहे। जे डगमत नाही मग असं नेमकं आहे तरी काय हे डगमगेना आपल्याला या राजवाडी मुक्कामी बघायचं आहे आणि अतिशय सुंदर भजने आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला बघायला भेटणार आहे। म्हणून महाराज म्हणतात पाहण्यासाठी तुझे चिंतन करण्यासाठी
वाक्य संपला वाचक होऊन तरी सगळं अलीकडेच अडकते. तू फार पलीकडे आहेस, पण तुझ्याकडे या भक्तांना येवावं कसं? पण यायचं असेल तर या भक्ताला काय काय करावं लागते? म्हणून म्हणतात शब्द संपला वाचा खुंटली कसे पहावे रूप, कसे पहाव. पहायला जर गेलं तर हे ज्ञान चक्षू कसे करतील? ही वैखरी वाचे, या वैखरी वाचीची भाषा, हे शब्द, या शब्दाने त्या भगवंताचं चिंतन करता येते का? आणि आमचा सप्तग्रंथ, सप्तग्रंथ नावाचा ग्रंथ तर सांगते त्या भगवंताचं चिंतन कसं करावं. होतावरचा होत हलू नये, होतावरचा होत हलू नये म्हणत तेव्हा त्या भगवंताचं चिंतन होते, त्या भगवंताची प्राप्ती होते. मग आम्ही जर भजनात थांबलो तर आमचं सगळं शरीरच हलाय, तिथे तर होतावरचा होत हलता येत नाही असं चिंतन करा म्हणा. म्हणून शब्द या जन्म मरणाच्या वेगळे व्हायचा करावं लागते. पण महाराज हा जीव कुठेतरी त्या लक्ष चढवायची त्या वेगळा होतो. म्हणून महाराज सांगतात Thank you.
Thank you.